नांदेडेतून ब्रह्मपुरीकडे वाहून नेण्यात येत असलेल्या 700 कट्टे तांदूळ साठा जप्त करण्यात आलाय. ही कारवाई यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी भामराच्या टोल नाक्यावर केली. नांदेडेतून निघालेला शासकीय तांदूळ साठा असलेला ट्रक भामराच्या मार्गे ब्रह्मपुरीकडे जात असल्याची गोपनीय माहिती यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार किशोर जुनघरे यांना बुधवारी पहाटे मिळाली. त्यावरून त्यांनी हा ट्रक पकडण्यासाठी पथक रवाना केले. ट्रक भामराच्या येथील टोल नाक्यावर पोहोचताच पथकाने वाहनाचा ताबा घेतला. त्यानंतर वाहनाची झडती घेतली तेव्हा त्यामध्ये 700 कट्टे तांदूळ आढळून आला. मात्र पावत्यांमध्ये घोळ असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे पथकाने हा ट्रक सह तांदूळ साठा ताब्यात घेत ग्रामीण पोलीस ठाण्यात आणलाय. दरम्यान या कारवाईची स्थानिक पुरवठा विभागाला माहिती देण्यात आली. त्यावरून पुरवठा अधिकाऱ्याने ट्रक मधील तांदळाचे नमुने पडताळणीसाठी घेतले. त्यांच्या अहवालानंतरच तो शासकीय तांदूळ आहे का हे पुढे येणार आहे. शासकीय तांदूळ निघाल्यास त्यामध्ये गुन्हे दाखल केले जातील असे यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार किशोर जुनघरे यांनी सांगितले.